नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या सगळ्यांनाच घरगुती पांढरं शुभ्र लोणी आणि त्यापासून बनवलेलं साजूक तूप खाण्याची इच्छा असते, पण बरेच लोकांना ते बनवता येत नाही. यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. ह्या व्हिडिओमध्ये घरच्या पद्धतीनं पांढरं शुभ्र लोणी कसं बनवायचं आणि त्यापासून साजूक रवाळ तूप कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी एका भांड्यामध्ये एक चमचा दही म्हणजेच विरजण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही आठवड्याभराची तुमची साई साठवत राहायची आहे. हे साईचं भांडं आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. जेव्हा कधी आपल्याला लोणी काढायचं असेल तेव्हा 10 ते 12 तास आधी हे बाहेर फ्रीजमधून काढून ठेवायचं, कारण आपण आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवणार आहोत ते भांडं, त्याचं दही चांगलं लागणार नाही. 10 ते 12 तास बाहेर ठेवल्यावरती त्याचं विरजण म्हणजेच दही चांगलं लागेल, त्यामुळे आपलं लोणी छान निघेल आणि त्यापासून तूपही अगदी रवाळ बनेल. आता ही छान विरजण लागलेली साई आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1/2 ग्लास थंड पाणी घालायचं आणि 1 ते 2 मिनिटासाठीच हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा याच्यामध्ये 1/2 ग्लास थंड पाणी घालून 1 ते 2 मिनिटासाठीच मिक्सरला फिरवून घ्यायचं. मग बघा, तुम्हाला पाणी आणि लोणी वेगळं झालेलं दिसेल. हे तयार झालेलं पांढरं शुभ्र लोणी एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि 2 ते 3 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवा. असं केल्यानं त्यात असलेला दह्याचा अर्क निघून जाईल. आता हे लोणी तुम्ही पराठ्यावरती अगदी आपल्या थालीपीठावरती घालून खाण्यासाठी तयार आहे. आणि या लोण्यापासून जर तुम्हाला साजूक तूप बनवायचं असेल तर हे लोणी तुम्हाला गरम करावं लागेल. लोणी गरम करताना सुरुवातीला 2 ते 3 मिनिट त्याच्यावरती फेस म्हणजेच बबल्स यायला लागतील. हा फेस जेव्हा पूर्णपणे बंद होईल तेव्हा तुमचं तूप तयार झालेलं असेल. हे तयार झालेलं तूप तुम्ही एका डब्यामध्ये गाळून घ्या. एवढी सोपी आणि सहज पद्धत बघून तुम्ही नक्कीच घरगुती लोणी आणि तूप करून बघण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.